या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साद लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। अखेर नारायण राणेंचंच नाव फायनल, महायुतीकडून उमेदवारी जाहीर। राणेंची भाजपमधील पात्रता समजली, उमेदवारीवरून वैभव नाईकांची प्रतिक्रिया। आणि किरण सामंतांची माघार। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही। सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी। अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी, डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5 स्टार एसी, 4 स्टार, 3 स्टार ची पूर्ण रेंज। वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध। एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध। आता अधिक वेळ दवडू नका। पत्ता: आरवा एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली। मोबाईल नंबर 9619-61-15-58 आणि 9193-34-79-08। याकडे सगळ्यात मोठी बातमी आहे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आहे जी जाहीर झालेली आहे। उत्सुकता होती या ठिकाणी कोण लढेल, म्हटलं भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जी आहे ती दाखल झालेली आहे। आज सकाळी नाट्यमय घडामोड पाहायला मिळाल्या। तत्पूर्वी काल वेंगुर्ल्यामध्ये नारायण राणे यांनी स्पष्ट केलेलं होतं की माझी उमेदवारी आज जाहीर होईल। नितेश राणेंनी म्हटलं होतं की काही 24 तास तुम्ही वाट बघा, आणि आज सकाळीच उत्सुकता होती की उमेदवारी नेमकी कोणाला जाहीर होणार। आणि यामध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडली आणि नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली। तत्पूर्वी काही वेळापूर्वी उद्योगमंत्री किरण सामंत, उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नारायण राणेंसाठी आपण माघार घेत असल्याचं किरण उर्फ भैया सामंत यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे नारायण राणेंची उमेदवारी घोषित होणार हे जवळपास निश्चित होतं। आणि यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उमेदवारी जी आहे ही घोषित करण्यात आलेली आहे। मोठा जल्लोष आणि उत्साह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय। नारायण राणे हे कणकवलीवरून मालवणातील कांदळगाव येथील आपल्या रामेश्वराच्या भेटीला निघाले। या ठिकाणी ते भेट रामेश्वराची भेट घेतल्यानंतर मीडियाशी ते 12-12:30 सामोरे जाऊन आपलं अभिप्राय देणार आहेत। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात नारायण राणे विरुद्ध विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यामध्ये सामना रंगणार। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल। चला उद्योजक बनूया। कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी। लक्ष्मी अॅग्रोफार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण, 1 महिन्याचा प्रशिक्षण वर्ग, निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र, एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण। चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया। अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-11, 9921-76-13-57 आणि 9392-69-63-81। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली, त्यानंतर कणकवली येथील ओम गणेश बंगल्याबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली, तसेच चौकातही फटाके लावून त्यांचे
स्वागत करण्यात आले. आता ते वरवडे या निवासस्थानी गेलेले आहेत. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी निघणार आहेत. आता केंद्रीय मंत्री राणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पूर्ण सिंधुदुर्गामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. राणे यांनी बोलताना देखील सांगितलं आहे की 2.5 ते 3 लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून येणार असे देखील सांगितलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता जी उमेदवारी आहे ती घोषित झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. उद्या 11 वाजता ते रत्नागिरी येथे फॉर्म देखील भरायला जाणार आहेत आणि तेथे मोठी गर्दी देखील कार्यकर्ते करणार असल्याचे समजत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर, तसेच सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे. उद्या सकाळी 11 वाजता आनंदी आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार. शक्ती आहे तर प्रदर्शन करायची सवय नाही मला, नाही काय नाही त्यासाठी काय. आज जाहीर झाले, उद्या ज्यांना समजलं आहे उद्या फॉर्म भरण्यात येतील सगळे. विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. 2.5 लाखांच्या फरकाचा 2.5 लाखाच्या फरकाने मी निवडून येणार. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमें. नारायण राणे यांची उमेदवारीची पात्रता ठरवण्यासाठी महायुतीला आणि भाजपला एवढा वेळ लागलेला आहे की त्यांची उमेदवारी 13व्या यादीमध्ये आज प्रसिद्ध झाली आणि त्यांची एकाचीच उमेदवारी या 13व्या यादीमध्ये राहिली. म्हणजे वर्गातला उमेदवार पहिला बेंचवर बसणारा उमेदवार आपण लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि जर उमेदवाराची पात्रता जर भाजपमध्ये नसेल तर ते लोकांमध्ये असण्याची भाजप कशी काय अपेक्षा करते. आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली या उमेदवार आहे. त्यांच्या 2 मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे आणि खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राणे आणि त्यांचे 2 मुलगे याच्यासाठीच राणे राजकारण करतायत हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण किरण सामंतांना जर उमेदवारी त्यांनी दिली असती, त्यांना जर पाठिंबा दिला असता तर जिल्ह्यामध्ये लोकांनी वेगळं म्हटलं असतं की राणे कोणासाठी काम करतायत. परंतु आमचा 10 वर्षाचा जो संघर्ष आहे तो याच गोष्टीसाठी आहे की राणे कुटुंबीयच का, सगळ्या जागा असून दे, सगळे व्यवसाय असून दे, हे राणे कुटुंबियांसाठीच का, त्यामुळे राजकीय मक्तेदारी सुद्धा राणे कुटुंबियांसाठी काय, याचा लोक निश्चित मतदार मध्ये विरोध करतील आणि आम्हाला त्याचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे राणेंचा पराभव आता निश्चित आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत 58 प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प. 12.5 एकरात होतोय प्रकल्प. स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी. वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प. वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प.
प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण, प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था, प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साइटला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-90-21-76-13-57 आणि 9322-69-63-81. अर्थानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज आनंद झालेला आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून सन्मान्य राणे साहेबांना या ठिकाणी एबी फॉर्म किंवा उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे सर्व इथं वैभववाडीवासियांना तर आहेच आहे, पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज आनंदोत्सव साजरा होतोय. काल रामनवमी झाली आणि आज आपण बघतोय सन्मान्य राणे साहेबांना या ठिकाणी तिकीट जाहीर झालंय. हा खरोखर आमच्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे. आपण या ठिकाणी रणनीती म्हणून जर विचाराल तर आपल्याला समजेल की वैभववाडी तालुक्यामध्ये 58 बूथ आहेत. या 58 बूथ वरती प्रत्येक ठिकाणी आज कार्यकर्ता त्याच क्षमतेने, त्याच जिद्दीने या 10 वर्षाची जी काही कसर आहे ती भरून काढण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्याचं चित्र. या ठिकाणी 85-85-90% मतदान हे प्रत्येक गावामध्ये होईल अशा प्रकारचं आज तालुक्यामध्ये तर चित्र आहे. भारतीय जनता पार्टीचा उद्या दादा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यासाठी वैभववाडी तालुक्यातून कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे? उद्याचं जे हे आहे या ठिकाणी आपण बघितलं असेल तर प्रत्येक बूथ वरून 2 गाड्या आणि नगरपंचायतच्या ह्या 17 वॉर्ड मधून प्रत्येकी 2 गाड्या अशा जवळजवळ 125-140 गाड्या या ठिकाणी वैभववाडी तालुक्यातून निव्वळ बाहेर पडणार आहे. आणि उद्या पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता, हातिवला असेल किंवा उणी फाटा असेल या ठिकाणी आपल्याला त्याचं शक्ती प्रदर्शन निश्चित दिसेल. निव्वळ आणि निव्वळ मी तर म्हणेन कणकवली विधानसभेतून 600 गाड्यांचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे. 600 गाड्यांचं नियोजन सन्मान्य आमदार साहेब असतील, सन्मान्य पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच जिद्दीनं हे सर्व जिल्हाभर कार्य चालू आहे. आणि आपल्याला उद्याचं फॉर्म भरताना असेल किंवा सन्मान्य आमचे नेते केंद्रीय मंत्री सन्मान्य आमचे शहासाहेब येत आहे 24 तारीखला, त्यावेळेला सुद्धा याच जिद्दीनं एवढ्याच गाड्या बाहेर पडतील अशी मला खात्री आहे. खात्री नव्हे, हे लोकांचं आश्वासन आहे. दादा, नारायण राणेंना पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी ही वैभववाडीकरांना चालून आली आहे, त्याचं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे, कसं मतदान, किती टक्के मतदान होईल? या ठिकाणी आपण माहिती असेल सन्मान्य राणे साहेब हे 1990 पासून या जिल्ह्यामध्ये विविध पदांवरती म्हणजे अगदी दुग्ध विकास मंत्री असेल किंवा त्यापुढे या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आता केंद्रीय मंत्री म्हणून असतील, पण आम्हाला या तालुक्याला त्यांना मतदान करण्याचा कधीही अधिकार मिळाला नाही किंवा आम्हाला संधी मिळाली नाही. म्हणून आज वैभववाडीवासियांना आम्ही जिथे जिथे फिरलो इथे बूथवरती प्रत्येक ठिकाणी असंच म्हणणं आहे की राणेसाहेबांनी केलेलं आमच्यासाठी जे काम आहे, राणेसाहेबांनी या तालुक्यासाठी जे केलेलं काम आहे तालुका निर्मितीपासून ते आजपर्यंत जी तालुक्याची कार्यालयं असतील किंवा या ठिकाणी विविध योजना असतील हे आपण पाहिलं असेल आणि या माध्यमातून या ठिकाणी तशाच पद्धतीनं आपल्याला हे चित्र दिसेल. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. चला उद्योजक बनूया. कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी. लक्ष्मी अॅग्रोफार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र,
कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण, एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग, निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र, एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-11, 9921-76-13-57 आणि 9392-69-63-81. मला एक सांगू, राम जयंती आहे, मी रामाचा सेवक आहे, माझा जन्म हनुमान जयंतीच्या दिवशी झालेला आहे आणि त्यामुळे राम ज्या प्रकारे राम लोक जनतेसाठी लोकांसाठी त्यांनी झटलाय, आम्हाला वाटतं रामाप्रमाणे जनतेची सेवक म्हणून सेवा करावी. त्यासाठी जर उद्या लोकसभाचे परत सत्ता BJP येणार आहे, त्या इथला खासदार असलात तर इथल्या लोकांचा विकास करायची संधी मिळेल. काय हो तुम्ही संजय राऊत काय टीका केली नाही, तुम्ही बोला ती टीका तुम्हाला वाटते का योग्य? काय बोलतो ते काय, ते 200 जागा मिळणार नाही, ते तडीपार वगैरे काही कशाला तुम्ही दाखवता? आपल्या पंतप्रधानबद्दल मीडिया थ्रू जे दाखवता, तुम्हाला आधी काय वाटलं तो वेळा झाला आहे तो आणि उद्धव ठाकरे काही बोलतात. अरे वस्त सत्ता जे ना आज त्यांचे सगळे म्हणजे शरद पवार 3, उद्धव ठाकरे 5, राहुल गांधी 50-58 झाले, आमचे 303 आजच आहे, आम्ही 400 पार करायला निघालो आहे, कुठे जवळपास तरी आहेत का हो, कशी सत्ता येणार? त्यामुळे थापाळ आहे खाली, एवढं हे देऊ, 1 लाख देऊ, अमुक देऊ, काय देऊ शकत नाही आणि ती क्षमता नाही. काँग्रेसची सत्ता होती ना, का नाही दिलं हो? 65 वर्षाच्या जास्त काळ होता, का नाही दिलं याच्यातलं, का नाही केलं? तुम्ही विचारा ना, हे 54 योजना मोदीने दिल्या, त्यातल्या 5 तरी त्यांच्या राजवटीत दिल्या का? ते जी मतं पडणार त्यात 80%पेक्षा जास्त मतं बेंगोरल्यावर मिळणार, कळलं की नाही? होतील त्यात 80% मतं आपली, बरोबर ना हो? या मग पुढे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल. कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी AC फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी, अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी AC, डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5-star AC, 4-star, 3-star ची पूर्ण रेंज, वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध. एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध. आता अधिक वेळ दवडू नका. पत्ता: RY एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली. मोबाईल नंबर 9691-61-15-58 आणि 9193-34-79-08.
कुठलंही यशस्वी काम होण्यासाठी आम्ही प्रथम ग्रामदेवताचे जाऊन आशीर्वाद घेतो. कुठलं काम सुरू करायचं आहे किंवा कुठली निवडणूक लढवायची आहे प्रत्येक वेळेला मी येतो. त्याचप्रमाणे मी ग्रामदेवताला नमस्कार करून आशीर्वाद घेण्यासाठी आलो. काही तिढा नव्हता. हा युक्तिवाद आहे पक्षांचा. त्यामुळे जी काही मतदारसंघ मागणी होते ते सोडवण्यासाठी प्रयत्न. आणि मला माहीत होतं ही उमेदवारी मला मिळणार आणि म्हणून मी प्रचार ऑलरेडी चालू केला. तर तिढ्यामध्ये जाऊ नका, मला शुभेच्छा द्या. विकास हा मुद्दा, मोदींचा मुद्दा. पहिलं म्हणजे 400 पार करायचं आहे आणि देशाच्या आर्थिक प्रगती व्हावी, विकसित देश बनावा, आत्मनिर्भर भारत बनावा आणि आपल्या भागाचा विकास सर्वांगीण व्हावा या हे मुद्दे घेऊन मी निवडणुकीला सामानी. माझ्यासाठी नवीन मुद्दा नाही हो, गेले 34 वर्ष कोकणात आल्यापासून मी ह्या मुद्द्यावरच लोकांना नागरी सुविधा पायाभूत सुविधा देतोय. कोणी उदय सामंत आणि किरण पूर्ण ताकदीनिशी आपण उतरणार. मी त्यांचा अतिशय आभारी आहे. आणि माननीय नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान, अमितभाई शाह होम मिनिस्टर आणि माननीय नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष या तिघांचा आणि तसंच देवेंद्र फडणवीस यांचाही मी अतिशय ऋणी आहे की ज्यांनी मला ही उमेदवारी दिली. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत 58 प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प. 12.5 एकरात होतोय प्रकल्प. स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी. वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प. वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प. प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते, मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर, विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साइटला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 99 21 23 78 11, 90 21 76 13 57 आणि 93 22 69 63 81. भारत मातेचा स्वाभिमान जगामध्ये कोणी उंचावत नेला असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेलाय. देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा सत्तेवर आणावं लागेल. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट केलाय. मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी जर नारायण राणे आणि मी एकत्र आलो असतो तर जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे. पाहूया. हा स्वाभिमान जगामध्ये कोणी उंच नेला तर तो आदरणीय नरेंद्र मोदींनी नेला. एक काळ असा होता की भारताच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये उभं केलं जायचं. आज काळ असा आहे की भारताचे पंतप्रधान शेजारून गेले आणि त्यांनी आपल्याला हटकलं नाही म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे जगातलं पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र आहे ते पाठीमागून जाऊन हटकतात आपल्या पंतप्रधानांना, त्याची गळाभेट घेतात. मग आपल्याला जर देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर आपल्याला मोदी साहेबांना पुन्हा एकदा सत्तेवर आणायला घेतली वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही प्रत्येकाने जाऊन सांगितलं पाहिजे की ज्याच्या घरामध्ये गॅस नव्हता तिथं उज्ज्वला गॅस योजना देण्यात आली होती. प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला 6,000 रुपये केंद्राकडून आणि 6,000 रुपये राज्याकडून शेतकऱ्याच्या अकाउंटला भरले जातात. आणि म्हणून आपलं जे राज्य आहे म्हणजे मी स्वतः त्याचं प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र राज्याचं, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुमच्याकडचा सातचा प्रकल्प आहे 25 वर्ष रखडले जातात. 25 वर्ष त्यांच्या माहिती आणि राणेसाहेबांनी तो प्रकल्प इथं का आणलेला होता की ज्या ठिकाणी ताज येईल ते जगामध्ये ते डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जातं. जगभरातले लोक तिथे येतात आणि एक जर ताजचं हॉटेल झालं
तर त्या ठिकाणी 100% प्रायव्हेट हॉटेल होते राहतात. मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की 25 वर्षानंतर हा प्रश्न सुटलेला आहे आणि त्या जमीन मालकांना सुद्धा 60 कोटी रुपये ते आपण मंजूर करून दिलेले आहेत. नुकतंच तुम्ही बघितलेलं असेल की हेलिकॉप्टर शिरोड्यावरून गेलेलं होतं, त्याला त्याचे जे प्रमुख आहेत त्यांना मी शिरोडं दाखवायला आणलेलं होतं. कशा क्या दाखवायला आणलं होतं की कास्टचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे, त्याचं काम हे ताबडतोब पूर्ण झालं पाहिजे. आणि त्यांनी मला खात्री दिलेली आहे की आचारसंहिता संपल्याबरोबर लगेच भूमिपूजनासाठी ते शिरोड्यामध्ये येतील आणि ह्या प्रकल्पाची सुरुवात होईल. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की अनेक जी मला रेडीचे सरपंच नेहमी फोन करत असतात की रेडीमध्ये हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे, आणि तुम्ही जेवढी मागणी कामं दिली सगळीच्या सगळ्या मायनिंग फंडमध्ये घातलेली आहे. मायनिंग फंडचे अध्यक्ष हे सुद्धा मुख्यमंत्री आहेत, कारण त्यांच्याकडे मायनिंग डिपार्टमेंट आहे. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की जेवढी कामं आपण पाठवलेली आहे 100% कामं त्या ठिकाणी मंजूर केली जातील एवढी मी आपल्याला खात्री देतो. की सध्या आता जर तुम्ही सामापुढेला गेला तर आपली जी मुलं वायरमॅनची कामं शिकलेली आहेत, आपली जी मुलं ड्रायव्हिंग शिकलेली आहेत, सगळ्यांना जर्मन भाषेचं ट्रेनिंग देण्याचं काम चालू आहे. आपल्याकडचे ज्या मुली नर्सेस झालेल्या आहेत त्यांना जर्मन भाषेचं ट्रेनिंग देण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते का झालेलं आहे सुरू? तर मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे मुंबई आणि स्टुटगार्ट हे जुळी शहर आणि त्याच्यामुळे त्यानिमित्ताने मी जर्मनीमध्ये गेलो होतो. त्यामुळे त्यांना सांगितलं की सर्वोत्कृष्ट आज्ञाधारक मुलं कुठे मिळत असतील तर ती महाराष्ट्रामध्ये मिळतात. आणि म्हणून त्यांनी आपल्याबरोबर करार केला, माझी स्वतः करारावर सही आहे कारण त्या कॅबिनेटच्या कमिटीचा मी अध्यक्ष आहे. तर राणेसाहेबांनी या जिल्ह्याचा कार्यकाल केला. एक काळ असा होता की आम्ही ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचाराला जायचो सफेद कपडे घालून गेलो तर संध्याकाळी आल्यानंतर लाल कपडे झालेले असायचे, एवढे लाल मातीचे रस्ते होते. साहेबांनी कार्यक्रम ठरवला की 6 महिन्यामध्ये सिंधुदुर्गचे जिल्हे हे डांबराचे झाले पाहिजे. साहेबांनी एक कार्यक्रम असा ठरवलेला होता, त्यांनी 100 दिवसाचा कार्यक्रम ठरवलेला होता. मला ही माहिती आहे कारण मी नेहमी माहिती घेत असतो, म्हणून तर मला अभ्यास म्हणून राणेच्या तुमच्यावर जे लोक असतात होते ती मला नेहमी सांगायची, त्याला कायशेटी नेहमी तुमच्यावर असायची कंट्रोल घेतो. आणि एवढ्या घरांमध्ये नळ पोचला पाहिजे, एवढ्या ठिकाणी धरणाचं पाणी शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, एवढे पर्यटन उद्योग आले पाहिजेत आणि तेवढ्या तेवढ्याची भूमिपूजन त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केली. दुर्दैवाने त्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळाला, तो जर 1 वर्षाचा कालावधी मिळाला असता तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यपालन झाला असता. आणि म्हणून कसं आहे की आपल्यासाठी ज्या माणसाने काहीतरी केलं त्यांनी पहिलं मेडिकल कॉलेज हे आपल्या जिल्ह्यामध्ये आणलं. आपल्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नव्हतं, आपलं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज हे त्यांनी स्वतःच्या खर्चाने सिंधुदुर्गमध्ये आणलं. त्याच्यामुळे आपली मुलं इंजिनियर व्हायला लागली, आपली मुलं डॉक्टर व्हायला लागली. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात केली त्याची पाहिजे की कोकणी माणसाचा नेहमी हा स्थायीभाव राहिलेला आहे की जो मनुष्य आपल्यासाठी काहीतरी करतो आपण त्याला कधीही विसरत नाही, बरोबर आहे ना? आणि म्हणून आज ही वेळ कशी आहे की आज आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे. आज आपण असं नुसतं म्हटलं की आमच्याकडे 2,65,000 मतदार आहेत परंतु त्यामध्ये 1,50,000 मतदान करतात असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला गावातल्या प्रत्येक मतदाराला बूथपर्यंत न्यायला लागेल आणि त्याचं मत हे राणेसाहेबांना किंवा आज काय उमेदवारी जाहीर केलेली नाही, समजा ते किरण सामंत असतील तर किरण सामंतांना सुद्धा काढलो, परंतु सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्हाला निश्चितपणे असं वाटतं की राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहे आणि ते आमच्या मीटिंगला हजर आहेत तर त्यांच्या वतीने, कारण पुन्हा पुन्हा आपला मतदारसंघ एवढा मोठा असतो की तुम्ही म्हटलं की दुसऱ्यांदा राणेसाहेब येणार आणि आपल्याला भाषण करणार असं घडत नसतं. एक तर जिल्ह्यातल्या प्रत्येकाला उमेदवाराची माहिती असायला लागते, त्याने केलेल्या कामाची माहिती असतात. भारतामध्ये इंडस्ट्रीयल एवढं प्रचंड इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यापैकी 70% कारखाने हे राणेसाहेबांच्या डिपार्टमेंटच्या अंडर येतात. त्याच्यापेक्षा अधिकचं काय मी करू शकत नाही. उद्याचा येणारा काळ बघा, मी आत्ता राणेसाहेबांना सांगत होतो बघा शेजारी बसून त्याला, मी ज्याला पालकमंत्री होतो असतो त्याला जर आपण एकत्र आलो असतो तर जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु
जो रणस आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की तुम्ही खासदार म्हणून निवडून घ्या. एवढे पैसे मी आणेन राज्याकडून की येत्या वर्षाच्या आतमध्ये 6 महिन्यामध्ये याचा आपण पूर्ण प्रत्येक वाडीवर तुमचा आमदार म्हणून येणार, मंत्री म्हणून नाही. आणि पुढच्या विकासाची दिशा आपण ठरवू आणि आपण ते घडवून दाखवू. शेवटी बोलून काही होत नाही, करून दाखवायला लागतो आणि ते आपण करून दाखवू एवढी मी आपल्याला खात्री देतो. सांगून पक्ष सोडलेला आहे आणि विकत घेण्याची भाषा सोडून द्या. आमची सुद्धा पिढ्यानपिढ्याची श्रीमंती आहे. तुम्हाला लागले तर आम्ही देऊ शकतो, पण तुमच्या पण आम्हाला काही नको. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की हे जे काय गद्दार म्हणतात, खोकू म्हणतात, हे सगळं स्वतःची कातडी वाचवण्यासाठी चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला परंपरा आहे ती शिवरंगाजी भोसलेची परंपरा आहे. आपल्याला परंपरा आहे ती बाबासाहेब महाराजांची परंपरा आहे की त्यांना बाबासाहेब महात्मा गांधींनी रामराज्य म्हटलेलं होतं आणि ते रामराज्य तुम्हा आम्हाला इथं आणून दाखवायचं आहे. आणि ते आणायचं असेल तर तुम्हाला एकजूट करायला लागेल, तुम्हाला एक होऊन मतदान करायला लागेल. आता तुम्ही एका गावामध्ये गेलो होतो, त्या गावामध्ये सांगितलं की 80% लोक राणेसाहेबांना मतदान करणार आहे. मी राणेसाहेबांना सांगितले की या गावामध्ये 80%, तर राणेसाहेबांना 100% का नाही? बरोबर ना, 80% लोक मतदान करणारच आहेत, पण तुम्ही ज्याला बाहेर पडाल त्याला ते 100% होईल एवढंच करतो आणि ते करून दाखवा. देव तुम्हाला त्यामध्ये यश देऊ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की देवाचा भक्त आहे, अगदी झोपत बिपत नाही. असाच गेलो रात्रभर प्रवास करायला, शिर्डीला गेलो. शिर्डीला 1 लाखापेक्षा जास्त लोक रवाना होऊन गेले आहेत. शिर्डीला सकाळी 4 ची आरती केली, तिथून नाशिकला गेलो, श्रीरामाचं दर्शन घेतलं, तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर नाशिकहून विमान पकडून थेट इथं आलो. ते सगळे आशीर्वाद तुम्हाला लाभून देईल. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी. अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी, डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5 स्टार एसी, 4 स्टार, 3 स्टार ची पूर्ण रेंज. वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध. एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध. आता अधिक वेळ दौडू नका. पत्ता: आरवा एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली. मोबाईल नंबर 9691615558 आणि 9193349908. वयाच्या 15व्या वर्षीपासून शिवसेनेत होतो. बाळासाहेबांची शिवसेना ही वेगळी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात लोकांना धान्य दिलं, कोरोनामध्ये आजारी पडलेल्या लोकांना औषधं पाठवली आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना 15% कमिशन घेऊन भ्रष्टाचार केला, अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिरोडा येथील महायुतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पाहुयात काय म्हणालेत नारायण राणे. जगा आपल्याकडच आंबे, काजू, नारळ, मासे सगळे जे काय माल विकायचं प्रदेश पडत आपल्याकडून जगभर जाऊ शकतो, जगातला माल आपल्याकडे येऊ शकतो, आपल्या देशात जाऊ शकतो, एवढं चांगलं म्हटलं. लगेच सँक्शन केलं. जॉन नावाच्या माणसाला ते कॉन्ट्रॅक्ट आहे, पत्रकार कंत्री बॉक्स टाकाव दर महिन्याला त्या जॉनच्या मॅनेजमेंटला त्रास कोण देत, महिन्याला पैसे कोण मागत? पोट मी सँक्शन केला, पैसे मागायला याचा मुलगा पोट काय चालू. प्रत्येक प्रकरणात सी वर्ड मध्ये ते रत्नागिरीच्यामध्ये पेट्रोलियम प्रकल्पासाठी विरोध, त्यांचा पैसे मिळाले का सगळे घाणे दिले. हे मराठी माणसाच्या न्यायासाठी नाहीये, मराठी माणसाचं शोषण करण्यासाठी. मी 39 वर्ष वयाच्या 15 वर्षापासून शिवसेनेत होतो. बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि यांची वेगळी. काय तो उद्धव ठाकरे बोलतो, लगेच पेपरवाले, चॅनलवाले ब्रेकिंग न्यूज, उद्धव ठाकरे बोलले. आज सुसंस्कृत माणूस आहे, शिव्याचा वर्षाव करतो बोलले आणि ब्रेकिंग न्यूज येते. बरोबर ना?
काय भांडणी भाषा वापरतोय, राज्याचा मुख्यमंत्री झाला अडीच वर्ष होता, दोन दिवस फक्त मंत्रालयात गेला, मग ते मातोश्री म्हणे कोकणासाठी एक काम नाही केलं, ना महाराष्ट्रासाठी, ना शेतकऱ्यांसाठी, ना शैक्षणिक क्षेत्रात, ना इंडस्ट्री क्षेत्रात, कोणत्या क्षेत्रात काम नाही, कळतच नव्हतं. गेल्या आठवड्यात त्याला ये इंडिया आघाडी काहीतरी आहे, त्याने दिल्लीला रामलीला मैदानावर जाहीर सभा घेतली, त्याने यांना बोलवलं, हे गेले शिवसेनेचे प्रमुख, काय भाषण केलं, फक्त मोदी अमित शहा बीजेपीच्या नेत्याला शिवाय मोदींनी घोषणा दिली आप की बात चार चौपट, हा काय म्हणतो आप की बात मोदीकडे, हा पंतप्रधानांबद्दल बोलतो, पंतप्रधानांबद्दल का भयानक बोलतात, आपण आपल्या वडिलांबद्दल बोलतो, शेजाऱ्यांच्या वडिलांबद्दल नाही, या कोकणात संस्कार वडिलांच्या माणसाबद्दल नाही बोलत पाहिजे आपण, याला काय नाही, कोणाबद्दल काय बोलतो, आज मला आज जे काय भाषण केलं तर संजय राऊत तुम्ही खाल्ले, भ्रष्टाचार केला, मोदी साहेबांनी 80 कोटी लोकांना कोरोनामध्ये धान्य दिलं, पण त्या कोरोनामध्ये आजारी पडलेल्यांना औषधं मोदी साहेबांनी पाठवली, त्यात उद्योगमंत्री मुख्यमंत्री असताना 15% कमिशन यांनी का भ्रष्टाचार केला, आणि उलट टीका करता काही लोक ऐकतात ना. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर, कणकवली. कधी निवडणूक न लढवलेले संजय राऊत हे पंतप्रधानांवर भाष्य करू शकत नाहीत. संजय राऊत म्हणतात, मोदी 200 जागेवर जर नाही लटकले तर बघा अशी भाषा वापरतात. मी सांगतो, 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा जशी वटवाघुळं उलटी लटकतात तसे शिवसेनावाले आंबोलीच्या जंगलात लटकलेले दिसतील, अशी टीका नारायण राणे यांनी शिरुड येथील आयोजित महायुतीच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यावर केली आहे. पाहूया. आणि याला पंतप्रधान बद्दल निवडणुकीत निवडून येण्याबद्दल हा वर्ष करू शकतो. तुला काय अभ्यास आहे? वाराणसीला गेलायस, तिथे पंतप्रधान उभे आहेत, ते युपीमध्ये काही बोलायला येत बोलायचं, पण याला गॅरंटी नाही. मोदी विकास काम जनतेला जे दिली आणि देणार त्याची गॅरंटी स्वतः सांगता. मी कोणाने सांगितलं की 80 कोटी गरिबांना मोफत धान्य दिलं की नाही आता पहिले आणि पुढील 5 वर्षात देणार ही गॅरंटी. आजारी माणूस पडला, त्या आजारी माणसाला औषध पाडण्यासाठी 5 लाखापर्यंत मदत आयुष्यमान भारत योजनेखाली बोलले योजना चालू आहे की नाही गॅरंटी. कोणी पैसे माहिती दिले नाही असं कुठे झालं? कलेक्टर ऑफिस गरिबांना घडं. मोदी साहेब बोलले की गरिबांना पीएम आवास योजनेतून घर देणार. 3.5 कोटी घर आतापर्यंत दिली, 3.5 कोटी ही गॅरंटी. या देशात अनेक गावात अनेक ठिकाणी महिलांसाठी शौचालय घरात नव्हते, बाहेर किती दिले मोदी साहेबांनी शौचालय? 11.72 कोटी शौचालय बांधून दिले. 11 कोटी पाणी किती लोकांना? 12 कोटी लोकांच्या घरात
नळाने पाणी दिले. शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 अकाउंटवर मोदींनी टाकले रे, किंवा उद्धव ठाकरेने नाही टाकले, ना शिवसेनेने टाकले. दिसतो संजय राऊत पण पाणारपणे चेहरे असा चेहरा सुंदर चेहरा बघा. मोदींचा चेहरा एवढा भयंकर आहे की आता लोक घाबरायला लागले. एवढं लोक होतं दर्शन होते, दिवस चांगला नाही. कुठून आणतो आता हे छापते नारायण राणे बोलले म्हणे छापणार. पण मी सांगतो हा माझी भवितव्य गंभीर आहे. या शिवसेनेचे खासदार किती हो आता? 5 खासदार. शरद पवार 3, 5 3 8, राहुल गांधी 50, 8 आणि 50 58. बीजेपीचे किती? 303. आम्ही 303 आणि हे हक्क आहे 58. सगळे मिळून 2 आहेत ना बरोबर? 12 वर्षांचे एकत्र गेले 58. तुझं नाही काय नावाची आहे माझ्याकडे कॉपी आहे बघा. कोण पाहत नाही तरी हात वर ठेवून फिरतात फोनवर. आम्ही 1,00,000 रुपये घर घर मिळते. कुठून देणार बाबा? तुझ्या बँकेतून काढू. तू सत्यावर येतच नाही, कधी येणार नाही. तो राहुल गांधी काही वेळा माणसासारखा गावभर फिरतो. काय माहिती आहे पंतप्रधान पद काय असत? भारतातल्या लोकांच्या गरजा काय? भारतात लोकांचं जीवनमान काय? काय आवश्यक आहे त्याला? याचा काय अभ्यास झाला ना? त्याला ना उद्धव 84 वर्षी आमचे शरद पवार 3 खासदार घेऊन आमच्या मोदी साहेबांकडे बोलतात. साहेब नको बोलू, आम्ही मान राखतो 84 वर्षाचा मान राखतो. मोदी 200 जागांवर जर न्याय लटकले तर बघा तुम्ही काय भाषा आहे. रोड साईड भाषा नाही लटकले. मी सांगतो 4 तारीख जूनला रिझल्ट येईल. वटवावर आमच्याकडे उलट लटकत ना, तसे शिवसेनेकडे लटकलेले आमच्या आंबोडीच्या जंगलात दिसतील. त्यांना काय मिळत नाही ना? 5 मिळत ना, 3 मिळत ना, 50 काय लटकणार म्हणतो? तर मराठी शुद्ध बोल संपादक आहे होतो संपादक आणि कोणती भाषा बोलतो? अजून एक वाक्य बघा. ऑलिम्पिक मध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा ठेवली तर एकदा ऑलिम्पिक मध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा ठेवणार नाही. त्या देशात रामदासारखे कोण वेळे नाही ऑलिम्पिक आयोजित करणार नाही. तर नरेंद्र मोदी यांना गोल्ड मिळेल. मेडल म्हटलं नाही, गोल्ड म्हटलं. कुठं पण आमच्या मोदी साहेबांना गरजच काय? आतापर्यंत नाही बोलले. एवढे वर्ष मी बीजेपीचे नेते होते, नाही बोलले. एक निस्वार्थ कर्तृत्ववान माणूस आहे. त्यागी माणूस आहे, व्यक्तिमत्व आहे. वैयक्तिक स्वार्थ नाही ना, कुटुंबाचा ना, आपला देश आणि देशाची 140 कोटी जनता त्यांच्यासाठी मोदी साहेब दिवस रात्र काम करतात. 16-18 तास काम करतात. आम्ही पाहतो त्यांच्या आमच्या त्यांच्या मंत्रिमंडळात मी कॅबिनेट मंत्री आहे. जगातल्या कुठल्या देशाची माहिती नाही, कोणत्या देशाचं बजेट माहित नाही, कोणत्या देशात काय तयार होत ते मोदींना माहित नाही. एक इंटेलिजंट व्यक्तिमत्व भारताला पंतप्रधान म्हणून मिळाले पांडव आणि भगिनी. परत असं कोण मिळेल नाही समजू. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी. अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5-स्टार AC 4-स्टार 3-स्टार ची पूर्ण रेंज. वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध. एवढंच नाही तर
होलसेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध. आता अधिक वेळ दवडू नका. पत्ता आरवाय एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली. मोबाईल नंबर 9691615 आणि 9134039908. नारायण राणेंची जाहीर झालेली उमेदवारी अपेक्षितच होती, त्यामुळे आता नारायण राणेंना 2,50,000 मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास रणजित देसाई यांनी व्यक्त केला. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नेते विद्यमान केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणेसाहेब यांना महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ या निशाणीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी आजच जाहीर झालेली आहे. संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने आज या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. आपण बघितलं असेल की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचं राणेसाहेबांचा या जी निवड झालेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. आज कुडाळमध्ये देखील संध्याकाळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करणार आहोत. निश्चितपणे सर्वजण त्याच प्रतीक्षित होते की ही उमेदवारी कधी जाहीर होते आणि उद्या निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे, त्याची देखील आम्ही सर्व जय्यतशी तयारी केलेली आहे. आणि आज पक्षाच्या वतीने अधिकृतपणे जेव्हा साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने आनंद व्यक्त केलेला आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आज कुडाळ तालुक्याच्या वतीने सायंकाळी या कार्यालयाकडेच महायुतीच्या वतीने एक चांगला जल्लोषाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 25,000 ते 30,000 जे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार हे त्या ठिकाणी राणेसाहेबांचा निवडणूक अर्ज भरण्याकरता जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातली जी संख्या ती वेगळी असेल, परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यंत आम्ही सूक्ष्मरितीने नियोजन केलेलं आहे. प्रत्येक गावागावापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि कार्यकर्ते देखील अत्यंत उत्सुक आहेत की राणेसाहेबांचा पहिल्यांदाच राणेसाहेब लोकसभेकरता निवडणूक अर्ज भरत आहेत आणि त्याकरता सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहात आहेत, जोशात आहेत. आणि उद्या सकाळी आम्ही सर्वजण रत्नागिरी दिशेने कूच करणार आहोत. रत्नागिरी देखील प्रचंड गर्दीत सन्माय राणेसाहेब या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निश्चितपणे जेव्हापासून या निवडणुकीची चाहूल लागलेली आहे तेव्हापासून सर्वांनी एकच आपली भूमिका घेतलेली आहे की महायुतीच्या वतीने ज्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल त्याचा प्रचार हे इतर सर्व महायुतीतील घटक पक्ष सर्वजण करणार आहेत. त्यापर्यंत काल संध्याकाळपर्यंत आपल्या माध्यमातून आम्ही सर्वजण बघत होतो की अद्यापपर्यंत चुरस आहे, परंतु आता निश्चितपणे राणेसाहेबांना जेव्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता महायुतीतील सर्व घटक पक्ष हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून हा सन्माय राणेसाहेबांचा प्रचार करणार आहोत. या देखील आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की राणेसाहेबांना किमान 2,50,000 मताधिक्य हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे वैभव नाईक सध्या प्रतिक्रिया देण्यातच मशगूल आहेत. आमचे सर्व कार्यकर्ते प्रचार करतायत, लक्षात ठेवा. वैभव नाईकांनी 2019 निवडणुकीत काय झालेलं होतं, शेवटच्या क्षणाला ते कसे निवडून आले अगदी थोड्या मताधिक्याने, त्यांनी पहिले त्याचं आत्मपरीक्षण करावं. तेव्हा वैभव नाईकांची हवा ही पूर्णपणे संपलेली आहे. आणि किरण सामंतांचा विषय राहिला तर किरण सामंतसाहेब आणि उदय सामंतसाहेब यांनी अगोदर जाहीर केलेलं होतं की ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा आम्ही प्रचार करणार. सन्माय राणेसाहेबांची उमेदवारी जरी आज शेवटच्या क्षणाला जाहीर झालेली असेल तरी सर्व कार्यकर्ते असतील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिक असतील यांनी अगोदरच विचार केलेला आहे की विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये नारायण राणे हे सर्व दृष्टीने सरस असे उमेदवार आहेत आणि राणेसाहेबांना खूप चांगल्या मताधिक्याने या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मतदारसंघातून निवडून देणार. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल. चला उद्योजक बनूया. कोकणातील तरुण तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी. लक्ष्मी अॅग्रोफार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण, 1 महिन्याचा प्रशिक्षण वर्ग, निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, केंद्र शासनाच्या मान्यतेचं मिळणार प्रमाणपत्र, एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके 9921-23-78-11, 9921-76-13-57 आणि 9392-69-63-81. केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी 13व्या यादीत जाहीर करावी लागते, यातूनच राणेंचं भाजपातील अस्तित्व समजतं अशी टीका शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केली आहे. काय म्हणालेत राव राणे पाहूया. नमस्कार. कोकणामध्ये जो आता शिमगा चालू होता, राजकीय शिमगा लोकसभेचा,
तो आज 18 तारखेला संपुष्टात आला. प्रसार माध्यमांतून सकाळीच समजलं, ज्यावेळेला सामंतबंधू मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही माघार घेतोय आणि नारायण राणेंना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं काम करू. पण खरं म्हणजे ही नारायण राणेंसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे की एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री असा असलेला माणूस हा तिकिटासाठी तिसऱ्या फेरीपर्यंत झुलत राहणं, 19 तारीख ही शेवटची तारीख आहे आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही, आजपर्यंत त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी झगडावं लागलं, म्हणजे कोणत्या परिस्थितीतून राणे चाललेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये राणेंचं काय अस्तित्व आहे हे आज कोकणातल्या जनतेला चांगल्या प्रकारे समजलं. त्याचबरोबर मी सामंत बंधूंचं नक्कीच कौतुक करेन, म्हणजे त्यातल्या उदय सामंत हे 4 वेळा निवडून आलेले, ते प्रगल्भ नेते आहेत, महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहे, त्यांना अनुभवही चांगला आहे. पण किरण सामंत हा सरळ भोळ्या मनाचा माणूस, व्यावसायिक, चांगला बिझनेस करणारा बिझनेसमन, पण ज्यावेळेला जर राजकारणात उतरला आणि त्याने इच्छा प्रकट केली, त्याला किरण सामंतांनी नारायणसारख्या एका महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्याला, केंद्रीय मंत्र्याला उमेदवारीसाठी नक्कीच घाम फोडला आणि आपलं अस्तित्व दाखवून दिलं. त्याबद्दल किरण सामंतांना 100% सगळीच जण त्यांची वाहवा करतील. परंतु सर्व कोकणातल्या जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की हे जे काही झालंय हे भाजपचं अंतर्गत आहे, ह्यातून कोकणातल्या जनतेचा काळी मात्र फायदा होणार नाही. कारण कोणी आलं तरी कोकणाचा विकास करायची यांची क्षमता नाही. सामंतबंधू यांनी जरी उदार मनाने राणेंना चाल दिली असली ती राणे किती कृतज्ञ आहेत हे त्यांनी त्यांचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. शिवसेनेशी, बाळासाहेबांशी त्यांनी कृतज्ञपणे वागले, काँग्रेसने त्यांना मोठी मोठी पदं दिली, तर काँग्रेसमध्ये सोनिया गांधींशी, राहुल गांधींशी, इवन अशोक चव्हाणांशी आणि विलासरावांशी सुद्धा ते कृतज्ञपणे वागले. कोकणातल्या जनतेशी तर त्यांनी कृतज्ञपणा केलेलाच आहे, त्याची फळं जनतेने दिलेली आहेत. 2 वेळा त्यांना चांगल्या प्रकारे आपटलेत आणि मुंबईत पण नेऊन 3रा आपटलेत. त्याच्यामुळे जनतेचा आता राणेंवर विश्वासच राहिलेला नाही. पण सामंत बंधूंनी आपली काळजी घ्यावी, कारण हे तुमचं पूर्ण जे तुम्ही त्यांना सहकार्य करताय त्याचा 100% तुम्हाला परतफेड ही कृतज्ञपणेच करणार, हे त्यांनी दोघा भावांनी लक्षात ठेवावं. पण त्याचबरोबर कोकणातल्या जनतेने हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा सगळा जो काही खटाटोप चाललाय ह्याच्यात कोकणातल्या जनतेचा विकास किंवा कोकणातल्या जनतेच्या भावना अजिबात लक्षात घेतल्या जात नाहीत. फक्त निवडून यायचं, कुठेतरी सत्ता मिळवायची आणि आपल्या राणे परिवाराचा विकास करायचा, एवढा एकमेव हेतू हा राणे परिवाराचा आहे, नारायण राणेंचा आहे. आता सुद्धा ते स्वतःच्या परिवाराचा, म्हणजे अगदी उदाहरण घ्याल तर कालच मीडियाला ज्या प्रकारे त्यांनी दम दिला की आमच्या विरोधात जर बोलला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, याच्या आधी पहिली वेळ बैठक घेतली की साम दाम दंडभेद वापरा आणि निवडून यायचंय हे लक्षात ठेवा, म्हणजे राणेंची जी दादागिरीची राडेवारीची वृत्ती आहे, गुंडगिरीची वृत्ती आहे, ती काय अजून संपलेली नाही, ते पुन्हा उफाळून वर आलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या मदतीने संपूर्ण कोकणामध्ये ते भाजपचाही सुपडा साफ करतील. त्या भारतीय जनता पक्षाचे मूळ भाजप आहे, जी अटल बिहारीजींची भाजप आहे, जी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाजप आहे, जी प्रमोद महाजनांची भाजप आहे, त्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे का हा काळा नाग आहे, ह्याचा विळखा जर एकदा तुम्हाला बसला तर तो तुम्हाला संपवल्याशिवाय, कोकणातून संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि राणे ज्यांच्या ज्यांच्यावर गेले त्यांना संपवलेलं आहे, त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांनी आपला विचार केला पाहिजे. कारण सिंधुदुर्गातल्या जनतेचं ठरलेलं आहे की 3रा आपटायचं आणि यांची पाडायची हॅट्रिक करायची आणि आदरणीय विनायक राऊत साहेबांना 3रा निवडून देऊन विजयाची हॅट्रिक करायचं हे पूर्ण कोकणाचं ठरलेलं आहे. आणि ते 7 तारखेच्या मतदानामध्ये मशाल निशाणीवरती विजयाची मोहर सर्वांना दिसेल
आणि विजय हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच होईल आणि राणे परिवाराचं पुस्तक हे त्या दिवशी बंद झालेलं असेल. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात, मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी, अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी, डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5 स्टार AC, 4 स्टार 3 स्टार ची पूर्ण रेंज, वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध. एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध. आता अधिक वेळ दौडू नका. पत्ता: आरवा एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली. मोबाईल नंबर 9691615 आणि 9134039908. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान रेडी येथील द्विभुज गणपतीचा 48वा वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी असंख्य भाविकांनी श्री गजाननाचं दर्शन घेतलं. वेंगुर्ला तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र किनाऱ्यानजीक रेडी इथं असलेलं हे स्वयंभू द्विभुज श्री गजाननाचं देवस्थान आज 18 एप्रिलला श्री गणपतीचा 48वा वाढदिवस समारंभ पार पडला. यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर वाढदिवसा दिवशी सकाळी सत्यविनायक महापूजा पार पडली. सकाळी गजाननावर अभिषेक करून दुपारी महाआरती पार पडली. नंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री गजाननाच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी, मुंबई, पुणे आदी भागातील भाविकांनी श्री गजाननाचं दर्शन घेत श्री गजाननाला नारळ, केळी, फुले, दुर्वा, मोदक अर्पण केले. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. अखेर नारायण राणेंचंच नाव फायनल, महायुतीकडून उमेदवारी जाहीर. राणेंची भाजप मधील पात्रता समजली, उमेदवारीवरून वैभव नाईकांची प्रतिक्रिया. आणि किरण सामंतांची माघार. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पादरा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.